नमस्कार, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बुंदीची आमटी बनवणार आहे. तर मसाला तयार करून घ्यायचा आहे. खोबरं घेतलेलं आहे, 2 मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या, बारीक कापलेला कांदा, 2-4 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर. तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक, मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक वाटलेलं आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 चमचा तेल टाकायचे, जिरे मोहरी टाकायची, हे आपण मसाला वाटलेला टाकायचा आहे. आणि चांगला तळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट, धनेजिरे पावडर, घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी. तर आता मिक्स करून घ्यायचे. भाजलेलं डाळीचं पीठ टाकलेलं आहे. तर गरम पाणी वापरायचे भाजीसाठी. तर आता वरून थोडी थोडी बुंदी टाकून घ्यायची आहे. आणि 1-2 उकळी आणायची आहे भाजीला. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.